पंढरगुळी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर अंगणवाडी बांधली जात आहे। या बांधकामास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करण्यासाठी तहसीलदार उपजिल्हाधिकारी उदगीर व माननीय जिल्हाधिकारी लातूर यांना वेळोवेळी निवेदन देऊन या अनधिकृत बांधकामाबद्दल माहिती देऊनही प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे। बांधकाम चालूच ठेवल्याने बांधकाम थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अतुल धावारे यांनी अंढरगुळ येथे भेट दिली असता त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सचिन जाधव, संजय भालेराव, अमोल नेत्रगावकर, भागवत तलवारे आदींनी बांधकाम बंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन मांडले। यावेळी बोलताना प्राध्यापक अतुल धावारे सर म्हणाले की या बांधकामाला प्रशासकीय अधिकारी यांचा पाठिंबा आहे। या पाठिंब्याला प्रत्युत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडी या अधिकाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल। समान मंदिराच्या मागे जे केरेकाने रस्ता तसा पुढे पुढे येऊ ना, मग तिकडे त्या भिंतीकडे जाईल नसता इथं मस्जिद मध्ये येईल किंवा हे टाकीवर सगळं खुले करून टाकून मोजून मोजल्याशिवाय आपल्या काय होत नाही, मोजूनच करतो आपण सगळं। आपण चुकीचं काही करायचं नाही, तुम्ही आमच्या शास्त्री कोणतीही गोष्ट आपल्या हातून काही होऊ नये, चुकून होऊ नये, आपण करायची गरज होती। आणि समजा मी सांगतो आपल्या मधला तेढ लोकांना फायदा घेऊन मी तुम्हाला माझे हो का माझी विनंती। आपल्या परिसरातील बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र टुडे।